शेतकऱ्यांना प्रगतिशील आणि समृद्ध करण्यासाठी कृष्णा ऍग्रो सेल्स घेऊन आलंय सॉलिस एनमार ट्रॅक्टर। भारतामध्ये तयार होणारा पहिला जॅपनीज तंत्रज्ञान असणारा सॉलिस एनमार ट्रॅक्टर। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाची जागर अभियानचं सुद्धा आज आम्ही शुभारंभ करतो। आपण पाहिलं असेल की मागच्या 2 वर्षांमध्ये या महाविकास आघाडी सरकारनं समाज घटकांचा विश्वासघात केला। सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाज बांधवांचं आरक्षण रद्द करून त्यांचा विश्वासघात केला। ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करून ओबीसी समाज बांधवांचा विश्वासघात केला। एससी आणि एसटी मध्ये पदोन्नतीचं आरक्षण रद्द करून त्या समाजाचा विश्वासघात केला। आणि म्हणून आज या पांडुरंगाच्या आम्ही साकडं घालण्यासाठी आलो की ज्या पांडुरंगानं महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या संतांना सुद्धा आपल्या जवळ जागा दिलेली आहे। ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतांबरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं, याच्या उलट हे महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाज बांधवांना पायदळी तुडवत आहे। आणि म्हणून या महाविकास आघाडी ठाकरे सरकारला सद्बुद्धी देवो आणि आमचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावं यासाठी आम्ही पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आलेलो आहोत। या सरकारला 100-100 कोटी रुपयाची वसुली करण्यासाठी यंत्रणा मिळते, परंतु ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी कुठल्या प्रकारची यंत्रणा मिळत नाही, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि म्हणून आज ओबीसी समाजाच्या जागरण अभियानाची सुरुवात आमच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही करतो। पुढचा 1.5 महिना हे जागर अभियान महाराष्ट्रामध्ये राबेल आणि ओबीसी समाजामध्ये जागृती निर्माण करेल की महाविकास आघाडीनं ओबीसी समाजाचा विश्वासघात मागच्या 2 वर्षामध्ये केला आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा कायम स्वरूपी पाठीमागे राहिलेला आहे, ही भूमिका आम्ही जागर अभियानामध्ये मांडणार आहोत। काय साकडं आता साकडं हेच घालणार आहोत की ज्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका घेणार नाही असं बोलले असताना सुद्धा आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। आम्ही साकडं हेच घालणार आहे की या महाविकास आघाडी ठाकरे सरकारला सद्बुद्धी देव आणि आमचा इम्पिरिकल डाटा लवकरात लवकर गोळा करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करून आमचं राजकीय आरक्षण पूर्ववत करावं, तोपर्यंत महाराष्ट्रातली कुठली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक घेऊ नये। आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय अध्यक्ष चंद्रकांत दादा आणि आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। ज्या दिवशी आरक्षण रद्द झालं त्या दिवसापासून आम्ही सगळेजण रस्त्यावरती मोर्चे आंदोलन चक्काजाम आंदोलन करतो आणि भारतीय जनता पक्षाचं आज सुद्धा जागरण अभियान सर्व आमदार खासदार सर्व माजी मंत्र्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात 1.5 महिने चालणार आहे।